फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरुण मुलींचे ग्रुप करून त्यांना मेसेज पाठवून प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. फेसबुकवरून सुंदर मुलींचे फोटो आणि नंबर प्राप्त करून त्याद्वारे मुलींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून मुलींशी संपर्क करण्यात हा तरुण तरबेज होता. या तरुणाचे नाव श्रीशैल्य बसय्य मरबिगी असून मूळचा सांगली जिल्ह्यातील हा 20 वर्षीय तरुण आहे. श्रीशैल्य मुलींशी संपर्क करून लग्नासाठी गळ घालत होता. या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. या तरुणाने सिंहगड रोड येथील माणिकबाग परिसरात राहणाऱ्या तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर वारंवार कॉल करणे, मेसेज करणे, त्रास देणे अशा प्रकारचा मानसिक छळ त्याने या मुलीचा केला. त्याच्या या त्रासाला कंटाळून युवतीने अखेर धाडस दाखवत सामाजिक कार्यकर्ते शिवभाऊ पासलकर यांच्याशी संपर्क साधला. पासलकर यांनी पोलिसांना याबद्दल कल्पना दिल्यावर सापळा रचून या फेसबुक रोमिओला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. आणि फेसबुकवरती चॅटिंग करायचा अशा गोष्टी मला त्या मुलीला त्रास झाल्यानंतर ती मुलीने मला सांगितलं की परिस्थिती अशी की घरी गेल्यानंतर मी मोबाईल सायलेंट ठेवते. सकाळी उठलं तरी मोबाईल ऑन केलं तरी ना त्याचे SMS असायचे. कारण साहजिकच ना कुठली जरी मुलगी असेल तरी वडील असतात, भाऊ असतात, आई असतात, रात्री 10:30 मोबाईल वाजल्यानंतर कोणी पण फोन उचलणारच ना. आणि मुलीला रात्री कॉल येतो म्हणजे घरातल्याला शंका येणार ना की काहीतरी असणार आहे. अशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे. मग त्या मुलीला सांगितलं तू काही काळजी करू नकोस, घाबरू नकोस, आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू, फक्त तू आमच्या बरोबर राहा. कारण 450 मुली आहेत, 450 पैकी शक्यतो मुली बाहेर यायला म्हणजे घाबरतात. पेपरला नाव येईल, मग मी TV वरती दिसेल आणि मग मी गप बसेल. आणि मग आम्ही असं पण करू शकलो असतो किंवा त्याला मी स्वतः कॉल केला असता आणि त्याला सांगितलं असतं की ह्या मुलीला परत त्रास द्यायचा नाही, फोन करायचा नाही, व्हॉट्सअपवर बोलायचं नाही, असं केलं असतं. पण आपली हेल्पलाईन अशी आहे की आपण महाराष्ट्रासाठी हेल्पलाईन तयार केलेली की विद्यार्थी, पालक आणि मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची हेल्पलाईन केलेली. आता पण आपण 2-3 प्रकरणं चांगल्या पद्धतीने बाहेर काढलेली आहेत. जे या तरुणीने धाडस दाखवून अन्यायाविरोधात जो आवाज उठवला त्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. जूनमध्ये त्यांनी फर्स्ट कॉल केला तर काही रिप्लाय नाही केला. मी अननोन नंबर होता सो मी रिप्लाय नाही केला ओळखीचा नंबर नसल्यामुळे. मग त्यानंतर ना जूनच्या एंडमध्ये लास्ट वीकमध्ये त्याचे कंटिन्युअस फोन, मग रिप्लाय केला की नाही का कोणाचा नंबर आहे हे ते. मग त्यानंतर ना त्याचे ते फोन चालू झाले, मेसेज वगैरे सारखेच कंटिन्यूअस मेसेज, फोन मेसेज वगैरे, त्याचे कॉल वगैरे येत होते सारखेच. त्यानंतर ना मग मी सरांना सांगितलं की नाही कसं हे असं चाललंय, त्याच्याशी बोलले पण मी असं नको करू, असं कॉल वगैरे नको करत जाऊ, मी घरी असते, ऑफिसमध्ये असते, काही कामं असतात आणि मी तुला ओळखत नाही, कधी पाहिले नाही, तू डायरेक्ट मला कॉल कसा करतो आणि माझा नंबर वगैरे कुठून मिळाला तुला. तर त्याला माझा नंबर FB वरून मिळाला होता. तो म्हणायचा मला नंबर FB वरून मिळालाय, मला तुला भेटायचंय, तुझा DP वगैरे पाठव, मला तुझ्याशी बोलायचंय. सारखं कंटिन्यूअस म्हणजे कधी पण फोन त्याचे, रात्री 10:30-11 सुद्धा. इतर मुलींना सांगणं म्हणजे की अननोन जे पर्सन आहेत ना त्यांना पर्सनली ॲडच करू नका. आणि चुकून झालं तर असे नंबर आले ना घरी सांगा, किंवा आपले कोणी फ्रेंड्स वगैरे आहेत, सर आहेत, जे आपले विश्वासातले आहेत ना त्यांना सांगा. सरांना, पासलकर सरांना सुद्धा मी सांगितलं. सर म्हटले ठीक आहे आपण बोलूयात त्याच्याशी, नाही का काय करतोय काय नाही. म्हणजे जवळजवळ त्यांनी मला जितका हे केलंय ना, पाठिंबा दिलाय, तेवढा घरच्यांनी पण दिला नसता. आणि ऑफकोर्स मी मुलगी आहे म्हणजे घरचे काहीतरी करणारच. मग सर जेवढे माझ्यासोबत होते तेवढं कोणीच नव्हतं. पोलिसांनी केलेल्या तपासात या तरुणाकडून विविध कंपन्यांचे SIM कार्ड जप्त करून घेण्यात आले आहेत. या SIM कार्डचा वापर करून तो मुलींशी संपर्क साधत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आमचा प्रतिनिधी दीपक पाटक यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे यांच्याशी संवाद साधून पोलिसांची या प्रकरणातील बाजू जाणून घेतली. फेसबुकच्या माध्यमातून मुलींची ओळख वाढवून मुलींना त्रास देणाऱ्या एका आरोपीला नुकतीच सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केलेली आहे. नक्की काय प्रकरण होतं, कशा प्रकारे तो मुलींना त्रास देत होता, याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत कल्याणी पाडोळे, जे या प्रकरणाच्या सगळे इन्चार्ज आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल मॅडम, काय प्रकरण होतं? प्रकरण असं होतं की आपल्याकडे एक तक्रार आली होती की फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करून एक मुलगा एका मुलीला त्रास देतोय. अशी आपल्याकडे तक्रार आल्यावर आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाला सुरुवात केली. ती तक्रार घेतल्यानंतर आपण एक टीम तयार केली आणि टीम तयार करून आपण त्या मुलाला पकडलं.
मुलाला पकडल्यानंतर हा आपल्याकडे वास्तविक असं सामोरे आलं की तो मुलगा फेसबुकमध्ये मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करायचा. त्या मुलीने ज्यावेळी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली किंवा करेल ती मुलगी तेव्हा तो काय करायचा, त्याच्या तिची जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते ती पर्सनल इन्फॉर्मेशन घ्यायचा आणि त्याच्या थ्रू तिचा मोबाईल नंबर मिळवायचा. मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा, तिचा DP असेल तो DP पाहायचा, डाउनलोड करून घ्यायचा, तिच्याशी कॉन्व्हर्सेशन करायचं की तू कुठे राहतेस, तू कुठे आहेस, मला तुला भेटायचं आहे, तुझा DP ठेव वगैरे, असं करून आपल्याच एका हिंगण्यातल्या मुलीला त्रास दिल्याबाबत आपल्याकडे तक्रार आली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्या आरोपीला अटक केलेला आहे. तो आरोपी सातारा जिल्ह्यातला रहिवाशी वसगडे या गावचा आणि विशेषतः तो पदवीधर आहे. पदवीधर असून देखील त्याने हे कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याकडे आपल्याला 4 SIM कार्ड मिळालेले आहेत आणि एक मोबाईल मिळालेला आहे. आपण त्याच्यावर 354D प्रमाणे केस दाखल केलेली आहे आणि आता तो MCR मध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे. जसं त्या मुलीला तो त्रास देत होता त्याच प्रकारच्या अजून देखील इतर देखील मुली अशा प्रकारचा प्रॉब्लेम फेस करत असतील तर त्यांना काय सांगाल तुम्ही, त्यांना काय आवाहन कराल? मला या केसच्या अनुषंगाने एकच आवाहन करायचं आहे की ज्या समाजातील तरुण मुली आहेत त्या आजकाल फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती म्हणजे सोशल मीडियावरती बऱ्याच ॲक्टिव्ह असतात, अशा मुलींना मला असं सांगायचं की तुम्ही ओळखीच्या म्हणजे अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. इफ केलीच तर आपला पर्सनल इन्फो आहे तो त्यांच्याशी शेअर करू नका किंवा सोशल मीडियावरतीच आपला मोबाईल नंबर, आपलं पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करू नका. त्याचबरोबर जर काही मुली अशा असतील, पीडित असतील किंवा ज्या मुलींना असा त्रास झालेला आहे त्यांना त्यांनी पोलीस स्टेशनला यावं, धाडसाने तक्रार द्यावी, आपलं नाव डिस्क्लोज करण्यात येणार नाही. त्याचबरोबर आपल्या तुम्ही जर पोलीस स्टेशनला येण्यास इच्छुक नसाल तर आपल्या कमिशनर ऑफिसला स्वतंत्र महिला सहाय्य कक्ष म्हणून आहे, तिथे तुम्ही तक्रार देऊ शकता. त्याचबरोबर आपलं गुगल प्ले स्टोअरला प्रतिसाद म्हणून ॲप आहे, त्या ॲपने तुम्ही डिरेक्टली पोलिसांपर्यंत पोहोचू शकता. अशा बऱ्याच म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत, प्रतिसाद ॲप आहे, त्याबरोबर आपण जर पोलीस स्टेशनला आलात, धाडसाने जर तक्रार दिली तर आम्ही तुमची तक्रार घेऊन काय असेल त्याच्यावर कारवाई करू, तुमचं नाव कुठेही डिस्क्लोज होणार नाही. सोशल नेटवर्किंगवरती जी ज्या मुली वापर करतात सोशल नेटवर्किंगचा, त्या मुलींनी आपली इन्फॉर्मेशन शेअर करताना मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी, पर्सनल इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त शेअर करू नये, अशा प्रकारचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. त्याच पद्धतीने पोलिसांकडून हे देखील आवाहन करण्यात येतं, अशा पद्धतीने जर कोणी व्यक्ती त्रास देत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा प्रकारचा संदेश पोलिसांकडून देण्यात येतोय. कॅमेरा पर्सन सौरभ सह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.